नाशिकचे सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचं अपहरण करण्यात आलंय. काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास इंदिरानगर परिसरातील त्यांच्या घराबाहेरून त्यांचं अपहरण झालंय. पारख यांचं अपहरण का करण्यात आलं आणि तपासाबाबत पोलिसांनी गुप्तता बाळगली आहे. या घटनेनंतर परिसरामध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. प्रांजल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील. प्रांजल, हेमंत पारख यांचा परिचय नेमका काय आहे आणि पोलिसांनी काय माहिती दिली आहे या सगळ्या संदर्भात? नाशिकमध्ये गजरा ग्रुपचे चेअरमन म्हणून खरं तर हेमंत पारख यांची ओळख आहे. एक सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून देखील ते ओळखले जातात आणि काल रात्री साधारणतः 10:45 सुमारास त्यांच्या घराबाहेरूनच चारचाकीमधून काही अपहरणकर्ते आले आणि त्यांचं अपहरण केलं अशी चर्चा जी आहे ती परिसरात आहे. यानंतर घटनास्थळी डीसीपींसह अनेक वरिष्ठ अधिकारी हे दाखले झालेले होते आणि त्यांच्याकडून रात्रभर शोधकार्य जे आहेत ते करण्यात आले आहेत. मात्र नक्की यांचं अपहरण का करण्यात आलं, कोणी केलं, यामागचं कारण काय, त्याबाबत पोलिसांकडून खरं तर कमालीची गुप्तता जी आहे ती पाळली जाते. गुन्हे शाखा पथक असेल, इंदिरानगर पोलीस असतील, हे सर्वजण त्यांचा शोध हे घेत आहेत. मात्र अधिक माहिती जी आहे ती पोलिसांकडून मिळू शकलेली नाहीये. मात्र या घटनेनंतर खरं तर परिसरात खळबळी उडाली आहेत. नक्की हे का करण्यात आले याच्याकडे सगळं लक्ष आहे सगळ्यांचं आहे. प्रांजल, धन्यवाद अपडेटसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.